नमस्कार मित्रांनो रिस्पेक्ट हेल्थ यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे बघा ज्या व्यक्तीला मुतखड्याचा त्रास आहे मुतखड्याच्या वेदना ह्या तर भयंकर असतात अतिशय वेदनादायी असतात शिवाय ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे पोटाचे विकार आहेत पोट साफ होत नाही पोटामध्ये सतत गॅसेस उद्भवत असतात शिवाय छातीमध्ये जळजळ होत असेल खोकला येत असेल श्वसनाचे विकार असतील तोंडाला सतत दुर्गंधी येत असेल हेरड्यांना सूज येत असेल किंवा जी व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते शिवाय जर तुम्ही हा उपाय केलात तर त्यांचं हृदयसुद्धा ठणठणीत मजबूत राहायला म मदत मिळणार आहे फक्त या फळाची एक फोड इतकी उपयुक्त आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहे की कुणी कल्पनासुद्धा करणार नाही मित्रांनो हा जर उपाय केलात या फळाची जर एक फोड जर तुम्ही खाल्ली तर तुमचा मुतखडा हा तीन दिवसामध्ये गळून पडणार आहे मूळव्याधीचा त्रास पोटाचे विकार असतील बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तोसुद्धा निघून जायला मदत मिळणार आहे अतिशय उपयुक्त असं हे फळ आहे तत्पूर्वी रिस्पेक्ट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडायला विसरू नका बघा मित्रांनो हे फळ दिसतं ते लिंबाच्या आकाराचंच आहे पण याला गळलिंबू म्हणून मराठवाड्यामध्ये ओळखलं जातं किंवा एडलिंबू म्हणूनसुद्धा ओळखलं जातं याचं सायंटिफिक नाव सायट्रस मेडिया असं आहे सिट्रॉन म्हणूनसुद्धा याला ओळखलं जातं बघा अतिशय उपयुक्त आणि आयुर्वेदिक असं हे फळ आहे याची एक फोड तुम्ही सकाळी उपाशीपोटी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी जर चावून चावून खाल्ली मधला गरासह सालीसह जर चावून चावून खाल्ली तीन दिवस एक 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 फोड खायची आहे मोतखडा कितीही मोठा असू द्या तो निघून जायला मदत मिळणार आहे कारण या फळाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जर रात्री टाचणी जर घालून ठेवली तर त्या टाचणीचं चोवीस तासानंतर पाणी झालेलं तुम्हाला दिसून येईल अतिशय उपयुक्त असं हे फळ आहे शिवाय पोटाचे विकार असतील गॅसेस होत असतील छातीमध्ये जळजळ होत असेल खोकला असेल श्वसनाचे विकार असतील यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक फोड याचा रस पिळून घ्यायचा आहे आणि तो रस आपल्याला प्यायचा आहे छातीमध्ये जळजळ जल होत असेल तीसुद्धा थांबून जाते गॅसेस होत असतील ते सुद्धा थांबून जातील पोटाच्या पचनसंस्थेच्या संदर्भातला कोणताही विकार असू द्या तो दूर व्हायला मदत मिळणार आहे जी व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते व्यायाम करून करूनसुद्धा त्यांना मो त्यांना यश मिळत नसेल अशा वेळी जर तुम्ही गळलिंबाची एक फोड एक ग्लास कोमट पाण्यामध्ये पिळून त्यामध्ये चमचाभर मध मिसळून रोज सकाळी पीत गेलात तर याच्यामुळं पोटाची जी चरबी आहे ती कमी व्हायला लवकर कमी व्हायला खूप चांगल्या पद्धतीनं मदत मिळणार आहे अतिशय उपयुक्त असं हे गळलिंबू आहे आवर्जून या गळलिंबूचा फायदा करून घ्या नक्कीच तुम्हाला याचे शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा आणि हो या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कारण तुमची एक लाईक अशा पद्धतीची व्हिडिओ बनवायला खूप मोटिवेट करत असते धन्यवाद